बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कुठलं लहान मूल भिंतीवर चित्र काढत नाही पण छोट्या कासनीने असं केलं तेव्हा गडबडच झाली पेन तर तुटलंच पण पोपटाची चोच पण तुटली एका बाजूला कासनीचे बाबा आणि दुसऱ्या बाजूला तो पोपट बिच्चारी कासनी करणार का तरी काय चला ऐकूया शेवटी काय घडतं गोष्टीचं नाव आहे तुटक्या चोचीचा पोपट ओरिजिनल स्टोरी इन उर्दू टूटी चोचवाला तोता बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे शाहिद अनवर चित्रांकन शैलजा जैन चौगुले मराठीत अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर गोष्ट वाचली आहे आसावरी दोषी गोष्टीच्या शेवटी छोट्या दोस्तांसाठी मी एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला नक्की ईमेल करून पाठवा मी वाट बघीन शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट होता सभापती मधोमध उभा टेबलावरचं बाबांचं पेन कासनीला एकसारखं खुणावत होतो पटकन ते पेन उचलावं आणि इकडे तिकडे चित्र काढत सुटावं यासाठी तिचा जीव नुसता तळमळत होता कागद मिळाले तर कागदांवर नाहीतर जमिनीवर भिंतीवर जमेल तिथे कुठेही चित्र काढायची होती तिला चित्र काढायला ती नुकतीच शिकली होती आणि माठ आंबा आणि पोपट एवढी तीन चित्र आता तिला काढता येत होती सुरुवातीला तर तिने लाल विटेचे तुकडे घेऊन चित्र काढली कधी जमिनीवर तर कधी झाडाच्या बुंध्यावर ती विटेच्या तुकड्याने माठ आंबा किंवा पोपट रेखाटायची मग घरच्यांनी तिला पांढरा खडू दिला आणि पाटीवर चित्र काढायला सांगितली काळ्या कुळकुळीत पाटीवर पांढरा पोपट तयार व्हायचा तेव्हा ती खुश होऊन जायची पण लवकरच तिला त्या काळ्या पांढऱ्या दृश्याचा कंटाळा आला हे काय अवतीभोवती इतके सगळे रंग आहेत आणि इथे माझा माठ पांढरा आंबा पण पांढरा आणि पोपटही पांढरा असं तिच्या मनात आलं मला नको हा खडू का ग बाबांना तिच्या रुसण्याचं कारण कळे ना खडूने ना सगळी चित्र पांढरीच होतात अगं पांढऱ्या खडूने पांढराच रंग येणार ना बाबा हसत म्हणाले पण इतरही कितीतरी रंग आहेत की अच्छा असा प्रकार आहे तर लेकीच्या मनात काय चाललंय ते आता बाबांच्या जरा लक्षात यायला लागलं होतं त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगेत हात घातला आणि एक पेन्सिल बाहेर काढली हे घे याने काढ आता चित्र असं म्हणत बाबांनी तिच्या हातात पेन्सिल ठेवली कासनी अगदी खुश झाली त्या आनंदात तिला बाबांची बॅग म्हणजे पाटीच वाटली पेन्सिलीचं टोक बॅगेला टेकणार तेवढ्यात बाबांचं लक्ष गेलं आणि ते घाईने तिला थांबवत म्हणाले अगं 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 याच्यावर नाही काढायची चित्र थांब मी तुला कागद देतो मग काय कासणीची लगेच सुरुवातच झाली तिने बोटात धरलेली पेन्सिल कोऱ्या कागदावर जादू करत होती आता तिचा माठ राखाडी रंगाचा होता आंबा राखाडी होता आणि पोपट राखाडी होता कासणीची पेन्सिल आता तिच्या सतत सोबत असायची ती घरात असू दे शाळेत असू दे किंवा बागेत असू दे जागा कुठलीही असली तरी काही प्रश्नच नव्हता काही दिवस असे पेन्सिलीच्या कौतुकाचे गेले आणि मग पुन्हा तोच पहिला कंटाळा सगळ्या गोष्टी फक्त राखाडी रंगाच्याच कशा असू शकतात टेबलावरचं बाबांचं पेन या राखाडी जगातून तिची सुटका करू शकत होतं बाबा त्यात नेहमी निळीशाई भरायचे बाबांचं हे सगळ्यात लाडकं पेन होतं नेहमी ते त्यांच्या ऑफिसच्या पिशवीत असायचं आज बाहेर कसं राहिलं कुणास ठाऊक कासनीने पुन्हा एकदा त्या पेनाकडे डोळे भरून पाहिलं हिरव्या रंगाच्या पेनावर सोनेरी टोपण फारच शोभून दिसत होतं जणू काही हिरव्या गर्द गवताला कुणी राणीचा मुकुट बहाल केला होता काचेच्या पारदर्शक पेनातून निळशार शाई दिसत होती जेव्हा बाबा पेनाने खूप काम करायचे तेव्हा ताप उतरल्यावर थर्मामीटरमधला पारा जसा खाली सरकतो तशी शाई खाली जायची कासनीने जवळ जाऊन बघितलं हिरव्या रंगाच्या नळीतून दिसणाऱ्या निळ्या शाईने जणू तिला खुणावलं आणि कासनीने त्यात क्षणी झटकन पेन उचललं टोपण गोलगोल फिरवून ते चटदिशी बाजूला केलं आतलं फिकट पिवळ्या रंगाचं पातळ नीब जणू हसत होतं कासनीने हळूच त्याच्या टोकावर बोट फिरवलं हा हा फुलपाखरासारखा हळुवार स्पर्श तिने पेन बंद केलं आणि आपल्या फ्रॉक मध्ये लपवलं हम्म hmm, आता एखादा कागद शोधायला हवा साधा पांढरा शुभ्र कागद कासनीच्या मनात आलं हम्म hmm, एक उपाय आहे कासनीचं डोकं विजेच्या वेगाने काम करत होतं कोणाला कळू न देता शाळेच्या वहीतून एखादा कागद फाडता येईल ती धावत बाहेरच्या खोलीत गेली पण आईच्या कपाटाला कुलूप होतं तिचं शाळेचं दप्तर आईच्याच कपाटात असायचं आता आई कधी येणार बाहेरून आणि कधी कपाट उघडणार आणि त्यानंतर सुद्धा तिच्या समोर वहीतला कागद कसा फाडणार फ्रॉकमध्ये लपवलेलं पेन तिला गुदगुल्या करत होतं हिरव्या काचेच्या आतली निळीशाई थरथर हलत होती कासनीने टोपण उघडलं पिवळं नीब अजूनही हसत होतं पेन हातात घेऊन कासनीने इकडे तिकडे पाहिलं समोरची भिंत कागदासारखीच अगदी पांढरी शुभ्र होती की हातात पेन घट्ट धरून कासनी भिंतीपाशी गेली काय काढावं बरं बाबांची नक्कल करत तिने पेन कपाळावर हळूच दोन तीन वेळा ठोकलं तिसऱ्या ठोक्यालाच तिचा निर्णय झाला पोपट तिनं पेन भिंतीवर फिरवलं पण भिंतीच्या खरखरीतपणामुळे पेन नीट फिरेना पोपटाचं शरीर रेखाटण्यासाठी काढलेल्या रेषा इकडे तिकडे फिरायला लागल्या कासनीने त्यांना सांभाळायचा प्रयत्न केला पण पेन खरखर करायला लागलं ना ती घाबरली तिने तात्काळ पेन मागे घेतलं नीप पाहिलं नीबच्या बारीकशा नाकात चुन्याचे बारीक कण जाऊन बसले होते पांढऱ्या फटफटीत भिंतीवर निळ्या रेघा फारच सुंदर दिसत होत्या आपण आणखी एका रंगावर विजय मिळवल्यासारखं कासनीला वाटलं तिने लगेच फ्रॉकने नीब साफ केलं आणि पोपटाची चोच काढायला लागली पेनाची खरखर वाढत चालली होती कासनीने थोडा जोर लावला तर पेन जागच्या जागीच थांबलं कासनीने मग आणखी जोर लावला त्या क्षणी हळूच चट असा आवाज आला आणि नीब तुटलं कासनी एकदम घाबरली तिने भीतीने नीबकडे नीट पाहिलं नीबचं टोक विचकलं होतं आणि त्याच्या दोन फाका दोन दिशांना वळल्या होत्या बाबांच्या सर्वात आवडत्या पेनाची ही दशा संध्याकाळी बाबा परत येतील तेव्हा काय होणार तिने घाईघाईने पेन बंद केलं आणि तिथेच टेबलावर ठेवून दिलं संध्याकाळ व्हायला लागली तशी तिच्या छातीतली धडधड भयंकर वाढली ती खेळायला बाहेरही जाऊ शकली नाही बाबा आले आणि सरळ आतल्या खोलीत गेले कासनीचा जीव अगदी कंठाशी आला होता बाबांनी टेबलावरचं पेन पाहिलं तेव्हा कुठे त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी पेन उचललं आणि बॅगेट टाकायला लागले कासनीच्या मनात आलं चला सुटलो अरे चा पण हे काय बाबांनी आता पेनाचं टोपण उघडायला सुरुवात केली होती जणू बॅगेट ठेवण्यापूर्वी त्यांना सगळी खात्री करायची होती कासणीने घाबरून आपल्या हातांनी डोळे झाकून घेतले माझ्या पेनाला हात कोणी लावला ते कडाडले बहुधा त्यांचं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं होतं कासणी थरथर कापतच त्या खोलीत गेली हा तुझा उद्योग आहे ना तिच्या डोळ्यांपुढे पेन नाचवत बाबा म्हणाले मग भिंतीकडे हात करत म्हणाले पेनाचं तर नुकसान केलंसच पण भिंतीचाही सत्यानाश केलास तू घे आता कर हे दुरुस्त बाबांनी पेन जोरात जमिनीवर फेकलं बाबांना इतकं रागावलेलं तिने कधीच पाहिलं नव्हतं तिने असहाय्यपणे आईकडे पाहिलं ती आपल्या पदराने भिंतीवरचा पोपट पुसायचा प्रयत्न करत होती या धडपडीत पोपटाची अर्धी चोच गायब झाली होती असं वाटत होतं की आईने कासणीच्या पोपटाची चोचच तोडली होती त्या तुटक्या चोचीवर नजर जाताच कासणीच्या अश्रूंचा बांध तुटला तिला रडणं थांबवायला सांगूनही जेव्हा ती गप्प होईना तेव्हा आईने तिचा हात पकडून तिला बाहेरच्या खोलीत नेलं तिचं रडणं थांबायचं काही चिन्हच नव्हतं ती एकसारखी डोळे पुसत होती आणि परत परत तिचे गाल अश्रूंनी भिजत होते नाकही रडून लाल झालं होतं तेवढ्यात अचानक खोलीच्या खिडकीवर कुणीतरी हळूच ठकठक केलं तिने दचकून तिकडे पाहिलं तर एकदम तिचा वासला गेला खिडकीवर तोच पोपट बसला होता तुटक्या चोचीचा पोपट तिला वाटलं की दुसरा कुठला तरी पोपट योगायोगाने इकडे आला असेल पण या पोपटाचा रंग हिरवा नव्हता निळा होता अगदी बाबांच्या पेनातल्या शाईच्या रंगासारखा अरे म्हणजे हा तो माझाच पोपट आहे भिंतीवरचा पोपट कासनी धावत खिडकीजवळ गेली ए तू इथे हो मी आलंय पोपटाचा आवाज इतर पोपटांसारखा नव्हता इतरांप्रमाणे तो खणखणीतही नव्हता जरा दबल्यासारखा अस्पष्ट होता अरे पण तू इथे आलासच कसा का तू माझं चित्र काढलं होतंस ना भिंतीवर हो तर तुझं नाव काय आहे रे तिने बोलणं पुढे चालू ठेवत विचारलं माझं नाव तुलाच ठेवायचं आहे कारण तूच माझं चित्र काढलं होतंस हो बरो बरोबर आहे तुझं थांब हां आत्ता ठरवते हं तुझं नाव कासनी बाबांसारखी बोटाने डोक्यावर टिचकी मारायला लागली नीलकंठ नाही पण नको ते दुसऱ्या पक्षाचं नाव आहे नील गाय अरे पण का? ती तर गाय असते न मग काय बरं ठेवावं तुझं नाव हा नीलपंखी तुझं नाव नीलपंखी का नीलपंखीच का याचं कारण तू इतर पोपटांसारखा हिरवा नाहीस तर निळा आहेस म्हणून तुझे पंख निळे आहेत ना बाबांच्या पेनातल्या शाईसारखे निळे समजलं मिठ्ठू मिया कासनीला आपल्या स्वतःच्या हुशारीचं भलतंच कौतुक वाटलं मिठ्ठूलाही त्याचं हे नाव खूपच आवडलं त्याने जोरात टँ टँ करायला आपली चोच उघडली पण त्यातून खणखणीत आवाज बाहेर पडायच्या ऐवजी परत मघासारखाच दबलेला अस्पष्ट आवाज, आवाज आला पोपट फारच उदास झाला अरे पण तुझ्या आवाजाला झालंय तरी काय तू इतर पोपटांसारखा स्पष्ट का नाही बोलत तुटक्या चोचीच्या पोपटाचा आवाज असाच असतो नीलपंखी आणखीच उदास झाला कासनीला आपल्या आईचा खूपच राग आला हे सगळं ना त्या आईमुळे झालंय तिने आपल्या पदराने भिंत पुसली नसती ना तर तुझी चोचच तुटली नसती रे अगं यात तुझ्या आईचा काहीच दोष नाही मग कुणाच आहे तुझाच स्वतःचा माझा दोष तो कसा काय अगं तू माझं चित्र भिंतीवर काढायला नको होतंस तू बाबांचं पेनही मोडलंस आणि माझी चोचही भिंतीऐवजी कागदावर माझं चित्र काढलं असतंच तर पेन चाबूत राहिलं असतं आणि माझी चोच वाचली असती ग मी हेच तुला सांगायला आलो होतो आता मी चाललो असं म्हणत नीलपंखीने बाहेर भरारी घेतली आ अरे थांब जरा माझं ऐकतार कासनी त्याला पकडण्यासाठी वेगाने खिडकीजवळ झेपावली धाडकन तिचं डोकं खिडकीच्या चौकटीवर आदळलं ऐक गो आणि तिने डोळे उघडले ती तिच्या अंथरुणावर होती झोपेत तिचं डोकं शेजारच्या भिंतीवर आपटलं होतं पोपट अजूनही आपली तुटकी चोच घेऊन भिंतीवर तसाच होता सकाळ झाली होती बाहेरच्या खोलीतून बाबांचा आवाज येत होता कासनी गुपचूप आपल्या गादीवरून उठली आणि बाहेरच्या खोलीत आली बाबा पेपर वाचत बसले होते तिच्याकडे त्यांची पाठ होती तिने हळूच हाक मारली बाबा बाबांनी वळून तिच्याकडे पाहिलं पण ते काहीच बोलले नाहीत कासनीने हात उचलून आपले दोन्ही कान पकडले बाबा मग सावकाश जागेवरून उठले तिच्या जवळ आले आणि त्याने तिला जवळ घेतलं माझ्या छोट्या राणीसाठी आज मी रंगीत पेन्सिली आणि कागद आणणार हं आता पूर्ण चोचीचा हिरवा पोपट काढायचा त्याचं नाव असणार हरितपंखी कासनीचे डोळे आनंदाने चमकले कशी वाटली ही गोष्ट हां जर तुम्हाला ही चित्र काढायला सांगितली तर तुम्हाला कुठल्या पक्षाचं चित्र काढायला आवडेल सांगा बरं आणि याचं उत्तर तुम्ही मला नक्की ईमेलवर पाठवा ईमेल आहे कॉन्टॅक्ट डॉट बुक्स दॅट स्पीक ॲट जीमेल डॉट कॉम बुक्स दॅट स्पीक या चॅनलला यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर जरूर भेट द्या वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद